मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबचा आज वाढदिवस आहे। टाइमपास चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या प्रथमेशने उर्फी टकाटक या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला। प्रथमेशच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूबद्दलही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। दिवाळीत प्रथमेशचे अभिनेत्री क्षितिजा घोसाळकर बरोबरचे काही फोटोही व्हायरल झाले होते। आता त्याच्या वाढदिवसानिमित्त क्षितिजाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रथमेश बरोबरचा एक फोटो शेअर करत खास पोस्टही लिहिली आहे। या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, काय लिहू रे तुझ्याबद्दल, म्हणजे फक्त हॅपी बर्थडे टू यू लिहून सुद्धा विश करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातून आज तुझा वाढदिवस, मग ही संधी कशी बरं सोडेन, असं सुरुवातीला क्षितिजाने म्हटलंय। पुढे तिने लिहिलंय, गेली अनेक वर्ष मी तुझा अभिनय डान्स बघते ज्यात तू नेहमीच बेस्ट असतोस, पण अलीकडील काही वर्ष तुझ्यातील अभिनेत्याबरोबरच तुझ्यातील माणूस पण अनुभवते। फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस। प्रचंड बरं नसतानाही शूटिंग, प्रमोशन, डान्स प्रॅक्टिस हे सगळं तू तितक्याच डेडिकेशनने करतोस। बरं, हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं ट्रोलिंग अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडू न देता ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या परफॉर्मन्समधून एकदम चोख उत्तर देतोस, आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूबरही गर्व न करता सतत काहीतरी नवीन शिकण्याचा, मग ते शून्यापासून का असेना, तुझा अट्टहास वाखणण्याजोगा असतो, असं क्षितिजाने लिहिलंय। पुढे ती म्हणाली आहे, सतत हसणं आणि इतरांना हसवणं, समजून घेणं, समजून सांगणं, कधीतरी अगदीच लहान तर कधी कधी खूप मॅच्युअर, समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही अप्रिशिएट करून त्याला मोटिवेट करणं, सगळं किती सहजपणे करतोस रे तू। बऱ्याचदा अभिनेता म्हटलं की त्याच्या ऑनस्क्रीन भूमिकेमुळे तो रिअल लाईफ मध्येही तसाच असावा असं पटकन गृहीत धरलं जातं, पण 70 mm पडद्याकडील प्रथमेश हा खूप जास्त प्युअर आणि हॉनेस्ट आहे आणि कायम असाच राहा, असं म्हणत क्षितिजाने प्रथमेशला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत। क्षितिजाने वाढदिवशी केलेल्या या पोस्टमुळे प्रथमेश व तिच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात। चाहत्यांनीही या पोस्टवर तशा कमेंटही केल्या आहेत। क्षितिजाने शेअर केलेला त्या दोघांचा फोटो तुम्ही पाहिला नसेल तर आत्ता पहा, आणि तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा। म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।